नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, तब्बल 150 वर्षापासून किंबहुना त्यापेक्षाही जास्त वर्षापासून देवीचा जो गोंधळ आहे त्याची परंपरा ग्वागर तालुक्यातील कुळ्ळी गावातमध्ये वास्तव्य करणाऱ्या आपल्या हातीसकर बंधूंनी अजूनपर्यंत जपली आहे. हातीसकर बंधू म्हणजे माझ्या वडिलांचं आजोळ. तर तिथे सलग 5 वर्षाच्या फरकाने देवीचा गोंधळ हा घातला जातो, मांडला जातो. मित्र हो, या गोंधळाचं स्वरूप साधारण असं असतं, जिथे अंगणात म्हणजे हातीसकर बंधूंचं घर आहे तिथे अंगणात ह्या गोंधळाच्या पूजेची मांडणी केली जाते. त्यानंतर मग हा जो गोंधळ आहे तर मग घरातला जो देवार असतो तो बाहेर आणला जातो, त्या गोंधळाची जी पूजेची मांडणी आहे त्याच्यासमोर ठेवला जातो. कारण हा गोंधळ त्या आपल्या घरच्या देवाच्या समोर व्हावा, ज्याचा जागर त्याच्या समोर व्हावा अशी मान्यता आहे, त्यामुळे तिथे ठेवला जातो. त्यानंतर मग त्याची पूजा करून महिला वर्ग, पुरुष वर्ग छोट्या छोट्या दिवट्या घेऊन त्याच्या भोवती फेर धरून नाचत असतात. आई भवानीचा उदो उदो असे गर्जना करत सगळेजण नाचत असतात. त्यानंतर मित्र हो, कसं आहे, हे सगळं गोंधळ झाला त्यानंतर मग सगळे महिला वर्ग, पुरुष वर्ग देवीचा आशीर्वाद घेतात, अर्थातच पाया पडतात. त्यानंतर चिकन आणि मटण, बोकडाचं मटण प्रसाद म्हणून सर्वजणांना वाटला जातो, कारण ती तशी परंपरा आधीपासून चालत आलेली आहे. आणि सर्व असा हा सर्व सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Yeah!
मित्रांनो, समोर गोंधळ चालू आहे आणि इथे बघताय जेवणाची तयारी चालू आहे. इथे हे वडे आपले टिपिकल कोकणातले वडे, कोकाचे वडे म्हणतात. इथे कांदे आहेत. संपूर्ण तयारी आपल्या महिला वर्ग करतोय आणि इथे बघताय वडे तळण्याचं काम चालू आहे. आणि इथे बघताय हे काय मटण, मटण आहे. जवळजवळ 30 किलोपर्यंतचं हे मटण आहे. संपूर्ण शिजून तयार आहे ना. इथे बघताय मटण आहे. त्यानंतर इथे चिकन आहे. हे बघताय हे देखील 25 ते 30 किलोपर्यंतचं चिकन शिजलंय. तर मित्र हो, समोर गोंधळ चालू आहे आणि हा गोंधळ संपलाय. त्यानंतर मग सगळ्या पंक्ती बसणार आहेत. नॉनव्हेजचं जेवण असणार आहे. वडे, चिकन, भात असा साधारण पदार्थांचा आपला समावेश असणार आहे. तुला काय पहिला काय देऊ दोन्ही कधी ती देऊ. अरे भारत शूटिंग करतो अरे यजमानांचा आग्रह आहे रे ते बुधा तर आपल्याकडे गोड बोलतील मित्रमंडळी. पण आपण जर आपण जर देणं बंद केलं तर कुणी कुणाला विचारायचं अरे जग हे कुणाचे Thank you.
मित्रांनो कसं आहे, हा जेव्हा गोंधळ घातला जातो त्याच्या आधीपासूनच ह्या गोंधळाची जय्यत तयारी चालू असते. झालं कसं, आता ह्या कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीत 2 वर्ष पुढे गेली. 2015ला आता गोंधळ झाला होता, त्यानंतर आता 2022ला झाला आहे, मध्येच कोरोना कालावधीमुळे 2 वर्ष पुढे गेला. तर असे साधारण हा जो गोंधळ असतो त्याची तयारी आधीचपासून सुरू असते. सगळ्यांना आमंत्रणं निमंत्रणं पाठवली जातात, त्यात आपले आप्तेष्ट नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, मित्रमंडळी असतील, सगळे असे आजूबाजूचे मिळून सगळ्यांना आमंत्रण असतं आणि सगळ्यांना ह्या गोंधळात सहभागी करून घेतलं जातं आणि एक चांगल्या प्रकारे हा गोंधळ पार पाडला जातो. अगदी भक्तीपूर्ण भक्तिमय वातावरणात हा गोंधळ पार पाडला जातो. मित्र हो, या गोंधळाच्या निमित्ताने माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आपला जे आपले जे नातलग आहेत, आप्तेष्ट परिवार आहे, हा खूप विखुरलेला आहे, ज्याची आपल्याला कधीकधी कल्पना देखील नसते. आणि असाच प्रसंग माझ्यासोबत घडला. माझी बहीण म्हणजे लांबची बहीण आली आणि मला हाक मारला दादा, तर मी तिला ओळखलं नाही, पण तिनं ओळख करून दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हटलं आपली आत्ते बहीण आहे. कसं आहे मित्रांनो, हे जे आपले नातलग असतात हे कधीकधी आपल्यालाच माहिती नसतात की आपले हे नातेवाईक आहे, आपला छोटा भाऊ आहे, छोटी बहीण आहे. मी नेहमीच सांगत असतो हे जे सण उत्सव आहेत हे आपल्याला एकत्र आणण्याचं काम करत असतात. सणाच्या उत्सवाने सणाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि एकत्र मग तेव्हा समजतं आपल्याला इथे आपले नातेवाईक आहेत, इथे आपलं मित्रमंडळ आहे. तर सण हे उत्सव हे आपण प्रकर्षाने त्यांचं पालन केलं पाहिजे किंवा हे साजरे केले पाहिजेत. त्यानिमित्ताने तरी वर्षानुवर्ष आपल्यापासून लांब असणारे आपले आप्तेष्ट नातेवाईक त्यावेळेस आपल्या जवळ येतात, आपल्या त्यांच्या भेटतो आपण त्यांना. तर मित्र हो, साधारण असा होता हा गोंधळाचा व्हिडिओ सोहळा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत